बसपाच्या आंदोलनाची दखल घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील तांडा बार सील करण्यात आले आहे. शहरातील महापुरुषांच्या पुतळा परिसरातील 100 मीटर अंतरच्या आतील दारू दुकान बार बंद करण्याच्या मागणीसाठी बसपातर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते. मागील 16 दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. दरम्यान या आंदोलनाची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील तांडा बारला सील केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तांडा बारचे नूतनीकरण तात्पुरते रोखण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान शहरातील महापुरुषांच्या पुतळा परिसरातील बार दारू दुकाने बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बहुजन समाज पार्टीकडून सांगण्यात आले. दरम्यान तांडा बारची इमारत अनधिकृत असून ही इमारत पाडण्यासाठी बसपाने महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू ठेवले आहे. काल संध्याकाळी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश झाले की उपोषणकर्त्यांच्या ह्या मागणीच्या अनुषंगानं तांडा बार हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्याचे नूतन करण्याच्या बद्दल पत्र दिलं होतं. त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानं आज येऊन पंचासह येऊन हॉटेल बंद सील केलं, तात्पुरतं बंद केलं. पुढील आदेश जिल्हाधिकारी जे भेटतील त्याप्रमाणे आपलं निर्णय घेतले. 2015 आपलं गॅजेट आले शासनाचं, त्याच्यामुळे त्या अनुसूचित यादीमध्ये काही महापुरुषांची नावं आहेत. त्या पुतळ्याचं 15 नंतर कुठलाही बार होणार नाही, पण 15 आधी जे आहेत त्याला हे नियम लागू राहणार नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गेल्या अनेक वर्षापासून हा जो तांडा बार त्यांच्या समोर थाटलेला होता तो आज शासन प्रशासनाने बहुजन समाज पार्टीच्या या आंदोलनामुळं आणि बहुजन समाज पार्टीनं जे आमरण उपोषण लावलं होतं त्या आमरण उपोषणामुळं हे तांडा बारला आज सील लागलेलं आहे, बंद झालेलं आहे. आणि सर्व महापुरुषांचा सन्मान व्हावा, त्यांचा अपमान होऊ नये म्हणून बहुजन समाज पार्टी ही सातत्यानं लढा देत राहील. ती जे आपण जे त्याच्यावर आरोप केलेले आहेत त्या आरोपाची चौकशी होईपर्यंत तो दोषी ठरेल कायमस्वरूपी बंद होईल. आमची मागणी हे बार बंद करायची, ते बार बंद झालं, याला सील लागलं म्हणून या ठिकाणचं आंदोलन आम्ही आज स्थगित करत आहोत. पण जे महानगरपालिकेसमोरचं जे आंदोलन आहे ते चालू राहील.